नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये स्वागत। आपल्याला इयत्ता 10वीमध्ये गणित भाग 1 आणि गणित भाग 2 अशी दोन पुस्तकं अभ्यासायची आहेत। त्याच्यापैकी गणित भाग 1 हे पुस्तक जे आहे ते मी शिकवणार आहे। आपल्याला गणित भाग 1 मध्ये 6 प्रकरण आहेत। त्याच्यातील पहिलं जे प्रकरण आहे आपलं दोन चलातील रेषीय समीकरणे, ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरण अभ्यासली की ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरलेले असतात आणि चलाची कोटी 1 असते अशा समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। तर व्याख्या बघितली आपण, ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते त्या समीकरणाला दोन चलाचे रेषीय समीकरण म्हणतात। उदाहरणार्थ 3x + 4y = 15। आता इथे जर बघितलं तर x आणि y ही दोन चल आहेत आणि इथे x ची कोटी 1 आहे, y ची कोटी देखील 1 आहे, म्हणून हे दोन चलाचे रेषीय समीकरण झालं। हे आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे। आता दोन चलातील रेषीय समीकरणांचं सामान्य रूप म्हणजे सर्वसाधारणतः दोन चलातील रेषीय समीकरण कशा स्वरूपाचं असतं, तर त्यांची मांडणी असते ax + by + c = 0। हे दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे। येथे a b आणि c ह्या वास्तव संख्या असतात, परंतु a आणि b हे एकाच वेळी शून्य नसतात। म्हणजे कोणत्याही समीकरणामध्ये a आणि b च्या जागेवर शून्य नसते। आपल्याला एक कृती पूर्ण करा आहे, ही खालील सारणी पूर्ण करा। क्रमांक 1 म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही। पहिलं जर बघितलं 4m + 3n = 12। आता इथे जर आपण बघितलं m आणि n ही दोन चल आहेत, मग आपण जी व्याख्या बघितली त्याच्यामध्ये आपण बघितलं की दोन चल म्हणजे m आणि n ही दोन चल झाली, m ची कोटी 1, n ची कोटी 1, म्हणजे हे काय झालं, दोन चलातील रेषीय समीकरण आहे। दुसरं उदाहरण आहे आपल्याकडे 3x² + 7y = 13। आता आपली पहिली अडचण बघितली, x आणि y दोन चल आहेत, परंतु इथे x वर्ग आहे, म्हणजे इथे चलाची कोटी किती आहे, 2 आहे। आपल्याला चलाची कोटी किती पाहिजे, 1 पाहिजे, म्हणजे चलाची कोटी 2 असल्या कारणाने हे दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही। तिसरं उदाहरण आहे आपल्याकडे, वर्गमुळात 2x + 5y = 16। आता इथे जर आपण बघितलं x आणि y ही दोन चल आहेत, x ची कोटी 1 आहे, y ची कोटी 1 आहे, म्हणजे ही दोन चलातील रेषीय समीकरण आहे। चौथं उदाहरण आहे आपल्याकडे 0x + 6y + 3 = 0। इथे x आणि y चल दिसतात, परंतु x चा जो सहगुणक आहे तो किती आहे, 0। म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये x चा सहगुणक 0 नसतो, म्हणजे a च्या ठिकाणी कधी 0 नसतो, म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। पाचवं उदाहरण, 0.3x + 0y = 36 = 0। आता इथे बघा, इथे पण आपल्याला दोन चल दिसतात x आणि y, 0.3x म्हणजे हा 0 नाही, 0.3 आहे, परंतु इथे y चा सहगुणक किती आहे, 0। म्हणजे आपलं जर सामान्य रूप बघितलं ax + by + c = 0, तर इथे बघितलं b च्या ठिकाणी 0 आहे, म्हणून हे देखील दोन चलातील रेषीय समीकरण नाही। सहावं उदाहरण आहे 4xy + 5y + 8 = 0। आता बघा इथे x आणि y
आणि इकडे y. आता जर बघितलं एक्स वाय म्हणजे 36 कोटी 1 त्याची कोटी 1 म्हणजे 4 एक्स वाय ची कोटी झाली 2. मग कोटी जर 2 असेल तर हे देखील 2 चलाचे रेखीय समीकरण नाही. अशा प्रकारे आपण 2 चलातील रेखीय समीकरण आहे किंवा नाही हे आपण या चार सारणीद्वारे ओळखू शकतो. ज्या वेळेस आपण 2 चलातील रेखीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्यांना म्हटलं जातं एक सामायिक समीकरणे. एक सामायिक रेखीय समीकरणे जेव्हा आपण 2 चलातील 2 रेखीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असे म्हणतात. आता आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती त्याच्यातील 2 पद्धती आपण मागच्या वर्षी अभ्यासल्या 9वी मध्ये की चलाची किंमत ठेवून एक सामायिक समीकरण सोडवणं आणि चलाचा निर्सर करून एक सामायिक समीकरण सोडवणं. आता या वर्षी आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या आणखी 2 नवीन पद्धती आहेत. एक आहे क्रेमरची पद्धती आणि दुसरी आहे आलेख पद्धती. पुन्हा एकदा आपण सराव संच 1.1 च्या बाबतीत बघायचं झाल्यास आपल्याला एक कृती पूर्ण करायची. खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. 5x अधिक 3y बरोबर 9 समीकरण 1. 2x वजा 3y बरोबर 12 समीकरण 2. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. समीकरण आपला आहे 5x अधिक 3y बरोबर 9. दुसरं समीकरण आहे 2x वजा 3y बरोबर 12. आता या दोन समीकरणांची बेरीज करू असे कृती पूर्ण करा म्हणजे आपल्याला काय दिलं असेल. कारण इथे बघा x y चे जे सहगुणक आहेत y चे सहगुणक 3 आणि ऋण 3 हे परस्पर विरुद्ध संख्या आहेत. आता परस्पर विरुद्ध संख्या म्हणजे 1 ची विरुद्ध ऋण 1, 2 ची विरुद्ध ऋण 2, 3 ची विरुद्ध संख्या ऋण 3. ज्या वेळेस सहगुणक परस्पर विरुद्ध संख्या असतील त्यावेळेस त्या दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करायला लागते. 5x अधिक 3y बरोबर 9 अधिक 2x वजा 3y बरोबर 12.
दुसरा प्रश्न आहे त्याच्यातील आपला खाली एक समाई समीकरणे सोडव. समीकरण एक
मधून समीकरण दोन वजा कर। पहिलं समीकरण आहे आपलं 3a + 5b = 26, a + 5b = 22। आता लक्षात ठेवायचं आपल्याला ज्या वेळेस वजाबाकी करायची असते त्यावेळेस आपल्याला दुसरं जे समीकरण असते त्याच्या प्रत्येक पदाचं चिन्ह हे बदलत, म्हणजे इथे अधिक आहे त्याचा वजा गुणिले अधिक वजा, अधिक वजा गुणिले अधिक वजा, वजा गुणिले अधिक वजा। म्हणजे बघा याचं आता चिन्ह झालं वजा, 5b चिन्ह पण झालं वजा आणि 22 चिन्ह देखील वजा झालं, मग 3a - 1a म्हणजे राहिले किती 2a। 5b - 5b 0, 26 - 22 4, म्हणजेच आता झाले 2a = 4। मग 2a अर्थ काय की 2 गुणिले, म्हणजे इकडे 2 ला गुणिले आहे, या बाजूला 2 आपण आणले की करणार भागे, मग a = 4/2, मग 4/2 म्हणजे 2 * 4, a = 2। आता a = 2 ही किंमत आपल्याला जे याच्यातील सोपं समीकरण वाटेल त्या समीकरणामध्ये लिहायची। पहिलं दुसरं समीकरण सोपं दिसत म्हणून समीकरण 2 मध्ये a = 2 ही किंमत ठेवू। मग समीकरण 2 काय म्हणता, a + 5b = 22, मग आता a ची किंमत आहे म्हणजे 2 2 + 5b = 22, अधिक 2 उजव्या बाजूला देणार आपण 22, अधिक 2 इकडे आणले वजा 2 करणार 5b = 22 - 20, b = 5b, याचा अर्थ 5 गुणिले b, म्हणजे 5b ला 5 गुणिले आहे त्या बाजूला आणायचे भागिले होतील, b = 5/4 20, b = 4। मग आता आपल्याला किती मिळाले, a = 2 व b = 4, म्हणून a (b) = 2, दुसऱ्या कौशात 2 4 ही समीकरणाची उकल आहे। अशा प्रकारे आपण हे समीकरण सोडवतो। दुसरं उदाहरण x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7। आता बघा पुन्हा दुसरं समीकरण, पहिल्या समीकरणाला आपण क्रमांक द्यायचा x + 7y = 10, समीकरण पहिलं, 3x - 2y = 7, समीकरण दुसरं। आता बघा एकदा समीकरणांना क्रमांक दिला की आपण बघायचे सहगुणक, मग इथे पहिल्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 1 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये 3 आहे, y चा सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये 7 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये -2 आहे। म्हणजे जर बघितलं आपण तर x आणि y कुणाचे सहगुणक समान किंवा परस्पर विरुद्ध संख्या नाही, मग जर असं असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायला लागतं की सहगुणक समान करायला लागतात, मग आपल्याला समीकरण 1 चा सहगुणक 3 करता येऊ शकतो, कारण समीकरण 2 मध्ये x चा सहगुणक 3 आहे। म्हणून काय करायचं, समीकरण 1 चा एक्सचा सहगुणक मला 3 करायचा आहे, म्हणून समीकरण 1 ला
तीन ने गुण। समीकरण एक ला आपण तीन ने गुणून पूर्ण समीकरणाला तीन ने गुणायचं, तीन एक्स अधिक सात्विक एकवीस वाय बरोबर दारिद्र्य तीस। म्हणजे आता आपलं समीकरण तिसरं झालं, तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस। आता बघा समीकरण दोन आणि समीकरण तीन एक्सचे जे चौगुणक आहे ते कसे झाले, समान झाले। मग आता जर सहगुणक समान असतील तर मग सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्या दोन समीकरणांची करायला लागते वजाबाकी। म्हणजे समीकरण दोन मोठे आहे, तीस मोठे आहे, सात लहान आहेत, म्हणून काय करायचं, समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करू। तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस, समीकरण तीसर, तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात, समीकरण दुसर। वजा बाकी करायची आहे आपल्याला, इकडे चिन्ह बदलले वजा होईल, तीन एक्स चिन्ह वजा झालं, वजा गुणिले वजा, दोन वाय चिन्ह अधिक झालं, इथे अधिक आहे, वजा गुणिले अधिक वजा, तीन एक्स वजा तीन एक्स शून्य, एकवीस वाय अधिक दोन वाय बरोबर तेवीस वाय, तीस वजा सात तेवीस, तेवीस वाय बरोबर तेवीस, म्हणून वाय बरोबर तेवीस छेद तेवीस, वाय बरोबर तेवीस एक तेवीस, वाय बरोबर आले आपले एक, म्हणजे वाय ची किंमत मिळाली आपल्याला एक। आता वाय ची किंमत एक जी मिळाली ती ह्याच्यापैकी जे समीकरण आपल्याला तीन आहेत आपल्याकडे जे जे सोपं वाटेल त्या सोप्या समीकरणामध्ये ही किंमत टाकायची, म्हणून एक्स वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू। समीकरण एक काय आपलं, एक्स अधिक सात वाय बरोबर दहा। आता वाय ची किंमत त्याच्यामध्ये एक्स अधिक सात गुणिले वाय म्हणजे एक बरोबर दहा, म्हणून एक्स अधिक सात एक सात बरोबर दहा, अधिक सात त्या बदलून येणार आपण वजा सात, एक्स बरोबर दहा वजा सात तीन, एक्स बरोबर आले आपले तीन, मग दोन्ही किमती मिळाल्या, एक्स बरोबर तीन व वाय बरोबर एक, म्हणून कंसात एक्स स्वल्पविराम वाय बरोबर कंसात तीन स्वल्पविराम एक या दिलेल्या समीकरणाच्या उकली आहे। दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा। आता आपल्याला इथे पुन्हा ह्या दोन समीकरणांना क्रमांक द्यायचे आहे, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ समीकरण पहिले, दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा समीकरण दुसरे। आता इथे पुन्हा आपल्याला चलांचे सहगुणक बघायचे आहे, पहिलं बघा पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक दोन आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये देखील दोन आहे, म्हणजे सहगुणक कसे आहे समान आहे। मग सहगुणक जर समान आहे तर त्या दोन समीकरणांची करायची वजाबाकी, म्हणजे समीकरण
एक मजबूत समीकरण दोन वजा करतो। समीकरण एक दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ। समीकरण पहिलं दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा। समीकरण दुसरं आता आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हणजे चिन्ह बदलते वजा वजा वजा। दोन एक्स वजा दोन एक्स शून्य गेले वजा तीन वाय वजा एक वाय म्हणजेच राहिले वजा चार। नऊ वजा तेरा राहिले वजा चार। दोन्ही बाजूच्या वजा चिन्हाचा लोप केला म्हणजे राहिले चार वाय बरोबर चार। म्हणून वाय बरोबर चार छेद चार। चार छेद चार चार एक चार वाय बरोबर एक। वाय बरोबर एक ही किंमत वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू। मग समीकरण एक काय आहे तर दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ। त्याच्यामध्ये आपल्याला आता हे वाय ची किंमत लिहायची आहे एक। म्हणून दोन एक्स वजा तीन गुणिले एक बरोबर नऊ। म्हणून दोन एक्स वजा तीन बरोबर नऊ। दोन एक्स बरोबर वजा तीन या बाजूला आणायचे अधिक तीन होतील। म्हणून दोन एक्स बरोबर नऊ अधिक तीन बारा। म्हणून एक्स बरोबर बारा छेद दोन। बारा छेद दोन बेस बारा। एक्स बरोबर किती आले सहा। म्हणजे एक्स बरोबर सहा आणि वाय बरोबर एक। म्हणून कंसात उकलले की एक्स स्वल्पविराम वाय बरोबर सहा स्वल्पविराम एक ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे। यापुढील दोन उदाहरण जे आहेत सराव समजामधली चौथं उदाहरण आणि पाचवं उदाहरण ते मी लिहून ठेवलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये आहे। चौथं आणि पाचवं ही तुम्हाला होमवर्क म्हणून करायची आहे आणि याच्यातील जी दोन उदाहरणं राहिले ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही काही शंका असल्यास माझ्याशी